नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका चांगल्या विचाराने करू. आणि हा विचार मी कुठून घेतला आहे तर आषाढ का एक दिन हे मोहन राकेश यांचं एक नाटक आहे. त्या नाटकामधलं वाक्य असं आहे की योग्यता केवळ एक चौथाई व्यक्तित्व का निर्माण करती है. योग्यता केवळ एक चौथाई व्यक्तित्व का निर्माण करती है, शेष पूर्ती प्रतिष्ठाद्वारा होती है. तुम्ही म्हणणार समजलं नाही, मराठीमध्ये समजावून सांगा. तर मराठीमध्ये समजावून सांगतो मित्रांनो, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये योग्यतेचा वाटा किती असतो? तुमचं व्यक्तिमत्व तयार होण्यामध्ये योग्यतेचा वाटा किती असतो? तर तो असतो एक चतुर्थांश. मग तुम्ही म्हणणार की बाकीचा वाटा कोणाचा असतो? तर बाकीचा वाटा हा प्रतिष्ठेचा असतो, आदर आणि सन्मानाचा असतो. तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला जी प्रतिष्ठा मिळते त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व ठरत असते, असं या नाटकामध्ये एका वाक्यामध्ये म्हटलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगितलं. तर आज विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ इथे आमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा दुसरा दिवस होता. मग या दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय शिकलो, आम्हाला कोणकोणते अनुभव आले, आमची रेकॉर्डिंग कशाप्रकारे झाली, मग या रेकॉर्डिंगमध्ये आमच्या झालेल्या चुका आणि आम्ही त्याच्यामध्ये काय शिकलो, त्यानंतर तिथं आणखी कोणती ॲक्टिव्हिटी करण्यात आली, आज आम्हाला होमवर्क काय देण्यात आलं, याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहोत. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जेव्हा तुम्ही रेडिओमध्ये काम करायला जाल किंवा रेडिओमध्ये कशाप्रकारे काम होते हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर 11 वाजता आम्ही विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ येथे पोचलो होतो. आता उद्या जेव्हा आम्हाला जायचं आहे तर उद्या आम्हाला 10:30 वाजताच त्यांनी बोलवलेलं आहे, ठीक आहे. तर 11 वाजता तिथं गेलो, पोचलो तिथं. ते शिक्षक आले आणि त्यांनी सरळ सांगितलं की काल जो तुम्हाला पॅरेग्राफ तयार करून आणण्यासाठी आम्ही सांगितलं होतं तर तुम्ही तयार आहात का? सगळे म्हणाले हा सर तयार आहोत. मग एक एक जण पुढे गेला, जवळजवळ आम्ही 16 जण होतो. प्रत्येकाला 2-2, 3-3 मिनटं देण्यात आले आणि पॅरेग्राफ कोणत्याही पुस्तकामधील असो किंवा एखाद्या कहाणीचा एखाद्या स्टोरीचा तो पॅरेग्राफ असो, प्रत्येकजण समोर जाऊन तो पॅरेग्राफ वाचत होतं, ठीक आहे, प्रेझेंट करत होतो आणि ती रेकॉर्डिंग होत होती. सगळ्यांचं झालं. मी काय केलं त्यामध्ये? तर बघा, मैत्रेयी पुष्पा यांची एक कहाणी आहे फैसला, तर त्याचा एक अंश मी तिथं वाचून दाखवला, ठीक आहे, म्हणजे प्रेझेंट करायचा प्रयत्न केला. तो मी तुम्हाला दाखवतो ती क्लिप की मी कशाप्रकारे केलं तिथं प्रेझेंट ते. ओ बसुमतिया, अरे ओ बसुमतिया, ओ पिरुमुखनी, सब हंस पड़े, झमक कर बोले, फिरदान हो गई, चलो सुख हो गया. ए सब जनी सुनो, बरोबरी का जमाना है, अब मरद मारे तो आ जाना बसुमती के ढिंग, करवा देना जहल. ओ बसुमतिया, रणवीरा की तरह अन्याय तो न करेंगी. तर मैत्रेयी पुष्पा यांची एक कहानी आहे फैसला, तुम्ही पण वाचा कधी ना ती कहानी. जर तुम्हाला वाचायला भेटली तर पत्रात्मक शैलीमध्ये लिहिलेली ती कहानी आहे फैसला, तर ती तिथं मी प्रेझेंट केली. आता आमचे सगळ्यांचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर तिथलच्या त्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्ही स्वतः तुम्ही निवडा की तुम्ही कोणकोणत्या चुका केल्या, तुम्हाला काय समजलं की काय चुकलं तुमचं तिथं, ठीक आहे, एकमेकांच्या चुका काय झाल्या हे तुम्हाला तर समजलंच असेल कारण सर्वच्या सर्व तिथं तुम्ही ऐकत होतात. मग आम्ही आमच्या चुका शोधायला लागलो की काय चुकलं आमचं तिथं बोलताना प्रेझेंट करताना. थोड्या वेळाने तिथे त्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे जे काही एक संचालक होते ते आले आणि त्यांनी आम्हाला एक स्टोरी प्रेझेंट करून दाखवली. मित्रतेची एक स्टोरी होती, ती प्रेझेंट करून दाखवली आणि ती स्टोरी आम्ही जेव्हा ऐकली त्यांच्या तोंडून तेव्हा आम्हाला आपोआप समजलं की आमचं काय काय चुकलं. म्हणजे त्यांनी ती, कारण त्यांना इतका वर्षाचा एक्सपिरियन्स आहे रेडिओमध्ये काम करण्याचा, त्यांनी ती जी त्यांची कहाणी होती ती इतक्या चांगल्या प्रकारे प्रेझेंट केली की आम्हाला समजून गेलं की आमचं कहाणी प्रेझेंट करत असताना किंवा आम्ही पॅरेग्राफ प्रेझेंट करत असताना आमचं काय काय चुकलं. तर त्यामध्ये इमोशन्स कशाप्रकारे आले पाहिजेत, ठीक आहे, त्यामध्ये 2 ओळींमधला जो डिफरन्स असतो त्यामध्ये कशा प्रकारचा गॅप घ्यायचा असतो, कशाप्रकारे बोलायचा असतो, तुम्हाला योग्य वेळेमध्ये जर ते संपवायचं आहे तर कशाप्रकारे तुम्हाला बोलायचं आहे, फास्ट बोलायचं आहे की हळूहळू बोलायचं आहे, कशाप्रकारे तुम्हाला बॅलन्स करायचं आहे हे त्यांनी समजावून सांगितलं. उदाहरण देऊन सांगतो की तुम्हाला समजा 5 मिनटाचा वेळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा कंटेंट समजा 2.5-3 मिनटाचा आहे, त्याला तुम्हाला 5 मिनटापर्यंत करायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला असं म्हणायचं आहे की नमस्कार मेरे भाइयो बहनो. तर याची एक स्टाईल असते की तुम्हाला वाढवायचं आहे ना तर तुम्ही एक नमस्कार मेरे भाइयो बहनो असं म्हणून तुम्ही वेळ वाढवसाल, ठीक आहे. तर तुम्हाला फास्टमध्ये करायचं आहे, 5 मिनटाचा कंटेंट तुम्हाला 4 मिनटात किंवा 4.5 मिनटात कंप्लीट करायचा आहे, तर तुम्ही कसे बोलसान,
नमस्कार, कुरुक्षेत्र या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. अशा प्रकारचं तुम्ही इंट्रोडक्शन करणार, ठीक आहे? तर ते त्यांनी सांगितलं की तुम्ही टाईम कशा प्रकारे मॅनेज करायचा, हे झालं. मग आम्हाला चुका वगैरे समजल्यानंतर त्यांनी आणखी एक वडापावचंसुद्धा उदाहरण दिलं की तुमचं कशाप्रकारे व्यक्तिमत्व बनत असते, किंवा रेडिओमध्ये तुमचा आवाज किंवा तुम्हाला लोक कशाप्रकारे ओळखले जातात, म्हणजे ओळखतात, ठीक आहे? तर एक वडापावचं उदाहरण दिलं की सगळीकडे वडापावचा आकार तर सारखाच असतो. वडापाव तुम्ही जर पुण्यात घेतला विकत, किंवा तुम्ही मुंबईला जाऊन विकत घेतला, किंवा हाच वडापाव तुम्ही दिल्लीमध्ये घेतला, तर आकार तुम्हाला सगळीकडे सारखाच दिसेल. पण असं का होते की तुम्ही म्हणता, अरे नाही नाही, त्या दुकानावर वडापाव लय चांगला भेटते बरं का, त्या तिकडच्या दुकानावर वडापाव चांगला भेटते, अरे नाही मुंबईचा वडापाव चांगला असते बरं का, असं का म्हणतात तुम्ही? कारण पॅकेजिंग तर सेम आहे, तुम्हाला ते सगळं सारखंच दिसते, ठीक आहे? वडापावचा आकार तर सारखाच दिसतो, परंतु फरक कशामध्ये असतो? त्याच्या स्वादमध्ये, त्याच्या चवीमध्ये फरक असतो, आणि त्यामुळे डिफरन्स निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा रेडिओमध्ये काम करतात, रेडिओमध्ये जेव्हा रेकॉर्डिंग करत असतात, तेव्हा त्या कहाणीमधल्या वाक्यांमध्ये काय संवेदना आहे, त्या लेखकाला श्रोतांपर्यंत ऐकणाऱ्यांपर्यंत काय पोचवायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही 2-3 वेळेस स्क्रिप्ट वाचली पाहिजे. लेखकाला श्रोतांपर्यंत, वाचकांपर्यंत, किंवा आपले जे ऐकणारे आहे त्यांच्यापर्यंत काय पोचवायचं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे, आणि ते तुम्हाला लोकांपर्यंत कन्वे करता आलं पाहिजे. असं सर्व काही त्यांनी आम्हाला शिकवलं, तिथं समजावून सांगितलं. आता उद्या येताना त्यांनी आम्हाला एक होमवर्क दिलेला आहे. होमवर्क काय आहे? तर आम्हाला एक स्क्रिप्ट तयार करून यायची आहे. कोणतीही घटना जी समजा आमच्यासोबत घडलेली असेल, त्या घटनेवर आम्हाला स्क्रिप्ट तयार करायची आहे, आणि आमची स्टुडिओमध्ये त्यावर रेकॉर्डिंग होणार आहे. ती रेकॉर्डिंग आमची होईल, त्यानंतर ते आम्हाला पुन्हा ते दाखवतील की कशाप्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे, एडिटिंग कशा प्रकारची होते, याबद्दल ते आम्हाला उद्या सांगणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. तर आमचं होमवर्क काय आहे? आम्हाला एखा कोणतीही घटना आमच्यासोबत जी घडलेली आहे त्याची एक स्क्रिप्ट तयार करायची आहे, आणि ती उद्या तिथं आम्हाला न्यायची आहे, ठीक आहे? आता हे जे आमचं सगळं काही होत आहे ना मित्र, तर ते आमचं हिंदीमध्ये होत आहे, कारण माझा विषय आहे हिंदी लिटरेचर, त्यामुळे तिथं आमची लँग्वेज जी बोलायची आहे ती हिंदी आहे. म्हणून इथं समजावून सांगताना तुम्हाला थोडंसं मी मराठीमधून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे? आणखी एक गोष्ट की त्यांनी जाता जाता आम्ही जेव्हा तिथून निघत होतो तेव्हा आमचे 4 ग्रुप तयार केले, 4-4 जणांचे 4 ग्रुप तयार केले, आणि म्हणजे चिठ्ठ्या टाकून 4 ग्रुप तयार केले, असे काही म्हणजे लगेच आम्हाला तयार करायचे नाही सांगितले, चिठ्ठ्या टाकून आमचे 4 ग्रुप तयार करण्यात आले. आणि मग आता ते आम्हाला 4 ग्रुपमध्ये वाटून देतील, मग इंटरव्ह्यू घेण्यासाठी, वेगवेगळे कामं करण्यासाठी, रेकॉर्डिंगचे, एडिटिंगचे, हे आम्हाला ते ग्रुप वाईज शिकवणार आहेत, ठीक आहे? तर हे सगळं काही आजच्या दिवशी घडलं. त्यानंतर संपल्यानंतर आम्ही गेलो, मस्त खिचडी खाल्ली आम्ही तिथून गेल्यानंतर, ठीक आहे? तर आजच्या दिवसाचं हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितली, ठीक आहे? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा, ठीक आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता कसं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार पुढच्या वर्षी किंवा या वर्षी तुम्हालासुद्धा ऑन जॉब ट्रेनिंग करावी लागणार आहे. मग तुमच्यापैकी जे साहित्याचे विद्यार्थी आहे, मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो, ते रेडिओमध्ये काम करू इच्छिता किंवा ते रेडिओमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करू शकतात, तर तुम्हाला कसं आहे की आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी थोडीशी हेल्प होऊन जाईल की रेडिओमध्ये कशाप्रकारे काम होत असते, ठीक आहे? तर तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, सॉरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाकायला विसरू नका. माझ्याच्याने झालं तर मी नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देईल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.